एक नवीन पळणारा बैल आहे आणि माध्यमाची खरी ओळख जी नवीन काय काय जी बैल आहेत त्यांना पाठिंबा देणं येत आहे. राणा बैल पळतोय. कुठला आहे राणा? राणा मुळशीचा. मुळशीमध्ये कुठं? मुळशी बरे म्हणून गावे. होय बरं. किती मुळशीपासून किती लांब आहे ते? मुळशीपासून म्हणजे चांदणी चौकापासून 16 किलोमीटर. बरं, एवढ्या लांबून तुम्ही येतात इकडं. बरं, हे जवळच करिअर सांगा, कुठं कुठं गुल्लात राहिला? करिअर म्हणजे वीरकरवाडीच्या मैदानात हिंद केसरी झाला आदतमध्ये. म्हणजे एक नंबर गेलं? नाही नाही, एक नंबर नाही, तिथं फायनलला राहिलो. हां, अजून? आणि आत्ता ह्या महिन्यात 1-5-6 ही 6 मैदान आहे फलक गुल्ला. ओपन दुसरा आहे आता बहीण. म्हणजे असे ओपन मध्ये कधी कधी पळतोय, कधी दुसऱ्यात पळतोय, कधी आदत घेऊन पळतोय. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी यांनी यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. अजून घरच्या गाईत आहे का? कुठून घेतला होता? गाडीतनं घेतला होता. कुठून घेतलाय? ते मित्र आहेत आपले किल्ली चंद्रगड मध्ये, त्यांच्याकडनं घेतला होता. बरं, श्रीकांत साळुंके. किती लोकांची टीम असते तुमची? किती टीम असते? 7-8 पोर असतात आमच्याकडून. पण कसं होतंय, मुळशीत नाही आला म्हणजे खर्चिक आहे ना पूर्ण, तर एवढ्या लांबून येणं पहिलाच बैल आहे ना तुमच्या डावणीला? नाही, ह्याच्या आधी भरपूर 2-3 बैल झाली. हां, ह्याच्या आधी झाली भरपूर चांगली. आता 3 अजून 2 वासर आहेत घरी आणि हा दुसरा. बर, तो एक बैल चांगला आहे, खूप विराट, अतिशय चांगलं शरीर. म्हणजे बैलगाड्यात जर आपण बघितलं तर असलं शरीर शोधून सापडत नाही, शरीर चांगलं आहे. बर, कसं काय आहार वगैरे काय त्याला? आहार एकदम नॉर्मल आपलं, म्हणजे डाळ मका चुनी असं नॉर्मलच आहार त्याला. होय. आणि आमच्या तिकडे कामशेत मध्ये बैल मिक्स म्हणून भेटतं, ते एक त्याला चालू आहे. कुठल्या बैलाबरोबर गाडी चांगली पळल असं तुम्हाला वाटतंय? ह्याच्यात आता एक नंबर मधला चांगला बैल कोणता? बैल आपला दोन्ही खांदी पळतो, आतून बाहेरून काहीच ताप देत नाही, एक सारखा त्याच्या पब्लिकला पळणार, फुल पब्लिकला. त्या दिवशी नायगाव म्हणून एक मैदान झालं, बैजा होता ओडकीचा, त्याच्याबरोबर कडक पळून एक नंबर गेलाय. म्हणजे पब्लिकला पळून. होय, काय नक्की अडचण होती? आता समजा पैर तर आहेत, बैल बी पळतो, नियोजनात काय अडचण काय होती? एक नंबरचं बैल म्हणजे स्ट्रगलच चालू आहे. 2-3 नंबरचे बैल आहेत ना, त्यांचं स्ट्रगलच चालू आहे. बरं, मग कसं काय बिनजोडला पळणार का कसं काय का? बैल आदतमध्ये पहिल्या 16 बिनजोड झाल्यात, एक पण हरलेला नाही. मुंबईमध्ये कोणाकडे उतरलं? ते योगी पाटील म्हणून मित्र आहेत आमचे, त्यांच्याकडे. आदत होता, बारीक होता, आणि त्याच्यानंतर बैल आपल्याकडे आला, तिथून मैदानच चालू आहेत. बर मी त्यांच्याकडे दिला होता सांभाळायला. बर, आता तुम्ही सांभाळाय दिला म्हणताय आणि हिथं परत आणलं, पण अडचण काय येते पैरात टिकवणं? तर आता तू एक नंबर केला तरी पैरात तुटतोय, काय म्हणाल याच्याविषयी? गाडी चांगली पळत असेल तर पैरात तोच राहिला पाहिजे. आता आमची गाडी पुढच्या मैदानात 100% हीच पळणार नाही, पण तरी आता पण ही बैलगाड्या स्वरूप बदलते ना, की टिकत नाही पैर, टिकून पळणारी म्हणजे बैल पळतात पण टिकून पैर राहत नाही. ती बी तुम्हाला अडचण येते का? अडचण येते ना मोठ्याने, म्हणजे ह्याचे आता त्याचं कंटिन्यू चाललंय ना, एक महिना झाले टोटली सगळा बैल नवीनच, तर मैदानात बैल नवीनच. होय. बर, आता मला ह्याच्याविषयी थोडस सांगा अजून, की तुमचं काय पार्श्वभूमी काय, घरी कोण कसं काय? घरी चौघ जण असतो, म्हणजे माझं लग्न झालेले, मुलगी एक आणि आई पप्पा. बरं, आणि व्यवसाय काय तुमचा? व्यवसाय शेतीच. शेतीच? किती एकर शेती? शेती आहे 8-9 एकर शेती पुण्यात. 8-9 एकर म्हणजे चांगली शेती म्हणताय? मुळशीमध्ये चांगलं आहे की. मग घरची काय म्हणते या नादाबद्दल? कारण घरची सपोर्ट करतात. मग आपलं लग्न झालेलं असतं आणि दिवस इकडं तक्रार होतच असेल की? तक्रार आता तेवढं होत राहतं, बरं सपोर्ट पण तेवढा आहे त्यांचा. बर, मित्रांनो, राणा आपण मुलाखत घेऊया सविस्तर, पण गुलालात असताना एखाद्या बैलाची मुलाखत घेणं एक वेगळा त्याला चमक असते आणि राणानं सुरुवात चांगली केली. नक्की ह्याचं भविष्य कसं पाहताय, तुम्हाला काय वाटतं कुठपर्यंत बैल पोहोचल? भविष्यात एक नंबरला बैल पोहोचला पाहिजे ना आमच्या, म्हणजे माझ्या हिशोबाने तरी. कारण का बैल आदतमध्ये पण पळाला, म्हणजे एक नंबरमध्येच पळाला, दुसऱ्यात पण तेवढा स्पीड, आणि बैल आत्ता म्हणजे चांगल्या रुटीनला आहे. विकायचे का? विकायचं नाही विकायत. मागणी किती झाली? मागणी आदतमध्येच झालती, 7-7.5 लाख रुपयाला. हा, नाही कोणाला म्हणजे द्यायचं नाही, त्यामुळे कोणी मागितलेलं नाही. बरं, ठीक आहे. चला, जाता जाता काय सांगाल, व्हिडिओ बघतात आणि समजा बैल पाहिजे असेल कोणाला तर तुमच्या रिक्वायरमेंट काय आहेत, कसा बैल पाहिजे? बैल आपल्याला म्हणजे ना फक्त बैल शहाणा पाहिजे. बैल म्हणजे 2 नंबर मधला पण बैल चालतो आपल्याला, 3 नंबर मधला पण बैल चालतो, फक्त दोन्ही खांदी आतला असेल तरी चालतो, दोन्ही खांदी कड काढायला. चला,
तुम्ही काय सांगाल, तुम्ही लय मैदान प्रत्येकाच्या नियोजनात आहे. काय नियोजन थोडंफार इकडे तिकडे करायला लागतात, तिकडून मुशून आपण दोन घेतला मैदान चांगलं आहे पडायला. या म्हणजे येतो नाही का, विराट बरोबर आपला पुशेवर सर्जा होता परवा पांघरे किलोमीटर 3 नंबर केलेला आणि याच्या बरोबर त्यांचा पुण्यातच बैठ होता. चांगला आहे मैदान, चांगले फटी चांगले पळायला. या त्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आले पळायला. चांगला आहे एकदम बैल, म्हणजे बैल लेशान आहे, लेशान खाली उभा राहिला, उभा राहिला शाना तसं बाई मारतो बरं, रागीट अचानक रागीटले म्हणून कडेनं पळतो, त्यामुळे पब्लिकला पळतो. तर चला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा, राणाच्या नाव मोठं करावं असं आपण प्रार्थना करू. सुरुवात चांगली झाली आहे तर एक नवीन नंदी मित्रांनो, एक चांगला पळणारा बैल म्हणून ही मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. एकदा तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव अक्षय पांडुरंग मत्रे, मुळशी बरे बरे, आणि बैल आहे राणा. राणा, धन्यवाद मित्रांनो.